श्रोते हो माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या स्वागत करतो श्रोते हो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिक दोंडी मंडळ कार्यालयाने आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे कागदपत्रांअभावी आदिवासी समाज शैक्षणिक आणि शासकीय सुविधांपासून वंचित ठरू नये यासाठी माणिक दोंडी मंडळ कार्यालयाने विशेष मोहीम राबविली आदिवासी समाजाला अनेक कागदपत्रांचा घर असल्यास थेट लाभ मिळून दिला आहे माणिक दोंडी मंडळ कार्यालयाच्या या उल्लेखनीय कामकाजाबद्दल मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली दळवी आणि तलाठी राजू मेरळ यांना महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षासाठीच्या शासकीय कर्मचारी गटातून राज्य स्तरावरील दुसरा क्रमांक मिळाला आहे माणिक दौंडी मंडल कार्यालयाने प्रभावीपणे राबविलेल्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली दळवी आणि तलाठी राजू मेरड यांना दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केला आहे नमस्कार मॅडम नमस्कार सर दिलखुलास कार्यक्रमात मनापासून स्वागत तर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाची वैशिष्ट्ये काय आहेत महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता याच्या अर्थ याचा म्हणजे अर्थ दडलेला आहे गतिमानता शासनाच्या विविध उपाययोजना असतात त्या राबवण्यासाठी प्रशासनाला गतिमान होणं आवश्यक असतं आणि त्याच अनुषंगाने प्रशासनामध्ये गतिमानता येण्यासाठी शासनाने हा पुरस्कार जाहीर केला आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर ते ऑक्टोबर एक वाजसाठी प्रोजेक्ट असतो तुम्हाला अशी एक नाविन्यपूर्व कल्पना दाखवायची असते की जी कल्पना प्रशासनामध्ये इतर जे काही संस्था असतील किंवा इतर काही खाते असतील यांनी जर राबवली तर निश्चितच प्रश्नामध्ये गतीमानता होऊ शकते त्यासाठी प्रशासन हे राजीव गांधी गतीमानता पुरस्कार ही कल्पना त्यांनी रुजवलेली आहे आपण या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण केली पुरस्कार असतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे गतीमानता आणि दुसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट कल्पना गतीमानता आहे ते कार्यालयासाठी असते आणि सर्वोत्कृष्ट कल्पना तो अधिकारी असतील तो कर्मचारी असतील तर त्यांची जी नवीन कल्पना आहे त्याच्यासाठी तो तो सहभागी घेऊ शकतो आणि डिस्ट्रिक्ट लेवलला त्याची ऑनलाईन साईट असते आणि त्यासाठी तो सहभागी होतो त्याच्यावर तो फॉर्म भरतो ऑनलाईन प्रक्रिया हा मॅडम नमस्कार माणिक दोंडी आणि आजूबाजूच्या परिसरात आदिवासी समुदाय आणि त्या प्रकारचा इतर समुदाय मोठ्या प्रमाणात करून परिसराचं भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य काय आहे माणिक दोंडी परिसरामध्ये बारा महसुले गाव असून चोवीस वाडे आणि बारा तांड्यांचा हा मोठा परिसर आहे या परिसरात मुस्लिम बंजारा मराठा आणि बारा बलुतेदारांचा समावेश होतो आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या योजना या मानिक दोंडी मंडळ कार्यालयाच्या माध्यमातून राबवल्या आहेत सर मी अगोदर सुरुवातीत होतो कारण की आदिवासीसाठी एखादा नवीन प्रोजेक्ट्स करावा हे कामच्या डोक्यामध्ये नव्हतं परंतु शासनाने शिवार फेरी नावाची योजना जाहीर केली ज्या अनुषंगाने शिवारात जाऊन शिवारातल्या समस्या असतील शिवारात रस्ते असतील याची माहिती घेण्यासाठी शासनाने एक योजना आणली होती ती योजना करत असताना आम्हाला एक अशी वस्ती दिसली की त्या वस्तीमध्ये इकडं आदिवासी समाज दिसला आम्ही जाऊन चौकशी करावं म्हटलं की ह्या समाजाला नेमके धान्य भेटतं का रेशन भेटतं का यांना घरकुल भेटतात का त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या जवळ गेलो तेव्हा आम्हाला एक फार विदारक चित्र दिसलं की ना यांना घरकुल होतं ना येणार रेशन कार्ड होतं नवे नवे स्वतःची ओळख असणारं आधार कार्ड सुद्धा नव्हतं त्यामुळेच यांना भिन्न भिन्न आपण आपण यांना दाखले देऊ शकतो का ही संकल्पना आम्हाला वाटली आपण करू शकतो आणि मॅडम असतील मी असेल आमचे सहकार्य असतील आणि आम्ही त्यासाठी याचा सुरू केला आदिवासी समाजाला समुदायाला शैक्षणिक आणि शासकीय सुविधा असतील किंवा आर्थिक लाभाच्या योजना असतील या योजनांचा लाभ देण्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात आदिवासी समाजाला शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जातीचे आवश्यकता असते त्याचबरोबर त्यांच्या शासकीय सुविधेसाठी सुद्धा कागदपत्रांची आवश्यकता आहे ह्या ज्या कागदपत्रांची पूर्तता आहे कोणत्या प्रकारचे उपक्रम आणि मोहिमा आपण म्हणजे शिबिर घेतले असतील आपण जी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकारे कोणत्या मोहिमा आपण या ठिकाणी मानिक दोन्ही मंडल कार्यालयाच्या माध्यमातून राबविल्या आहेत मुळात मुळात आदिवासी समाज हा आडणी असतो त्याच्यामुळे आपण जर त्यांना सांगितलं की बऱ्याचशा ज्या उपाय बऱ्याचशा ज्या कागदपत्र पूर्तता असते हे तहसील ठिकाणी असते परंतु या समाज जर आपण जर तहसील जाण्यास सांगितलं अडाणी असल्याकारणे असेल पर्यंत पोहोचतच नाही ते कागदपत्र लागते हे लागते हा समाजाला माहित नसल्या कारणाने त्याच्यामुळे तो वर्षानुवर्ष आतापर्यंत तो कागदपत्रापासून वंचित राहिला आहे ह्या समस्या आम्हाला लक्षात आल्या त्यानंतर आम्ही असं ठरलं की आपण जर आपल्याच मानदोंडे कार्यालयामध्ये आपण हा जर कॅम्प आयोजित केला तर ह्या लोकांची अडचण येणार नाही त्यांच्या काही समस्या आपण तिथं अधिकारी कारणाने आपल्याला त्यांची समस्या जवळून आपण पाहिलेल्या त्याच्यामुळे आपण त्या समस्या सोडू शकतो म्हणून आम्ही आमच्याच कार्यालयामध्ये बँक पुस्तकाचा कॅम्प असेल आधार कार्डचा कॅम्प असेल जाती दाखल्याचा कॅम्प असेल किंवा रेशन कार्ड कॅम्प असेल आम्ही आमच्याच कार्यालयामध्ये हे कॅम्प आम्ही आयोजित केले गाव पातळीवर जाऊन आपण काही कॅम्प वगैरे घेतले त्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांच्याकडून कागदपत्र घेतले आणि आपण असा कॅम्प आयोजित करणार जास्तीत जास्त जे लोक असतील जास्तीत जास्त काही तुमचे मुलं असतील की ज्यांना कागदपत्र नाही तर तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये आपण तारीख निश्चित करू आणि त्या अनुषंगाने आपण कॅम्प घेऊ असं सांगितल्यानंतर आम्हाला प्रचंड प्रतिसाद भेटतो मॅडम आदिवासी समुदायासाठी सामाजिक अर्थसहाय्याच्या कोणत्या योजना राबवण्यात येतात आदिवासी समुदायासाठी सामाजिक अर्थसहाय्याच्या श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना योजना आपण राबवतो या या योजना आहेत या योजनांच वैशिष्ट्य आणि त्याच्या अटी शर्ती काय आहेत श्रावण योजनेसाठी वयाच्या पासष्ट वर्षाच्या पुढे जे आहेत लोक त्यांच्यासाठी आपण ते राबवले जातो त्यासाठी आपण त्यांचा फॉर्म भरून घेतो त्याच्यानंतर त्यांचं रेशन कार्ड असतं आधार कार्ड असतं आधार कार्ड हे वय तपासण्यासाठी असतं त्याच्यानंतर एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला असतो आणि पूर्ण अर्ज व्यवस्थित आहे किंवा नाही त्याची छाननी केली जाते खावटी योजनेचं स्वरूप काय मॅडम खावटी योजनेचं स्वरूप असं असतं की आदिवासी जे लोक असतात त्यांच्या कर्ज प्रकरणासाठी याचा वापर केला जातो व त्यासाठी जातीचा दाखला मुख्य धरला जातो आपण राबवलेल्या विविध योजना ज्या आहेत म्हणजे आपल्या मंडळ कार्याच्या माध्यमातून विविध योजना उपक्रम राबवले या उपक्रमाचा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आणि आदिवासी समुदायाला फायदा झालेला आहे कशा प्रकारे याचा फायदा झालेला आहे निश्चित फायदा आहे कारण की ज्यावेळेस आम्ही आदिवासी समाजाच्या वस्तीवर भेट दिली त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ते रेशन कार्ड नव्हतं आपण आदिवासी आहोत आणि आपल्या आदिवासी शिबिर योजना घ्यायची असेल तर आपल्या आदिवासी ज्या योजना घ्यायची असेल त्यासाठी जाती दाखला गरज आहे तो कोणत्याच समाजातून आदिवासीचं प्रतिनिधित्व करतो परंतु तो दाखला नव्हता त्याचं कारण असं होतं की स्वतःची ओळख असणारा आधार कार्ड नव्हतं म्हणजे ह्या भारतामध्ये तो कोणत्या नावाने जन्म घेतला आहे की त्याची ओळख आधार कार्डवर असते ते पण त्यांच्याकडे नव्हते आणि ज्यावेळेस आम्ही तो वयोगट गट निवडला की नेमके कोणला कोणला आधार कार्ड नाहीये तर आम्हाला एक दिसलं की वयाच्या पाच वर्षापासून तर सत्तर वर्षापर्यंत माणसाला आतापर्यंत आधार कार्ड भेटलेलं नव्हतं असं जवळ शंभर लोकांचा समुदाय होता मग हे शंभर लोक मूळ भारतीय आहेत का नाही याचीच ओळख नव्हती म्हणून आम्ही पहिल्यांदा त्यांना आधार कार्ड देण्याचं कॅम्प केला तो बराचसा सक्सेसफुल झाला आता आमच्या माहितीप्रमाणे असा एक पण आदिवासी कुटुंब नाही आहे की त्याच्या घरी आदिवासी दाखला गेला नाही त्यानंतर पुढचा भाग आला की त्यांना घरकुल द्यायची okay. आदिवासीसाठी शबरी योजना नावाची योजना असते शबरी योजना यासाठी असते की शबरी घरकुल आ... योजना आदिवासी लोकांना आपण त्या घरकुल देऊ शकतो पण तो आदिवासी कधी निश्चित होतो की त्याच्याकडे जातीचा दाखला असेल हा जातीचा दाखला त्यांच्याकडे नव्हता मग जाती दाखल्यासाठी कागदपत्र असतात की त्याचे जुने पुराणी कागदपत्र घेऊन या एकोणीशे पासष्ट दाखले घेऊन या ज्याचा स्वतःकडे आधार कार्डच नव्हतं तर ते दाखले आणि आजोबा पण स्वतःच नावाचं त्याची ओळख नाही त्या अनुषंगाने याचं सगळ्यात मोठं काम केलं असतं मंडळ अधिकारी मॅडमने केलं त्यांनी okay. स्थानिक okay. चौकश्या घेतल्या okay. स्थानिक चौकशीवरून ते फिक्स झालं की हा या समाजाचा हा जातीचा प्रतिनिधित्व करतो आणि याच्यामध्ये आम्हाला सर्वात मोठं सहकार्य लागलं ला असेल रेशन कार्डसाठी आमचे पातळीचे तहसीलदार श्याम वाडकर साहेब हे okay. त्यानंतर त्यावेळेचे आमचे तत्कालीन साहेब होते देवदत्त क्याकांत साहेब यांनी तर याच्यामध्ये भरपूर सहकार्य केलं दुसरी गोष्ट ज्या आम्ही कॅम्प आयोजित केले ते सेतू चालक असतील संभाजीचे ते सर असतील कोण दानदाळे असतील या अप्रत्यक्ष ज्यांचे हात होते यांनी पण भरपूर सहकार्य केलं कारण कोणतीही योजना कोणताही कॅम्प हा एकटा दुपट्याचा नसतो त्यासाठी बरेचशे असंख्य हात असतील तेव्हा आम्हाला तहसीलदार असतील साहेब असतील आमचे आर एन टी असतील यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं म्हणून आज जे जाती दाखले आम्हाला भेटले मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक घरामध्ये आधार कार्ड गेले तसं प्रत्येक घरामध्ये आमचा जाती दाखला गेला आहे म्हणजे आज तो आदिवासी आहे किंवा नाही ते दाखल्यावरून कळतं जवळजवळ पन्नास ते बावन्न जाती दाखले आपण वाटप केले एक सतरा ते अठरा कुटुंबाला आपण रेशन कार्ड आपण वाटप केले ज्या अनुषंगाने आता त्यांच्या घरी जे प्राधान्याचा लाभ असेल आंतोदयाचा लाभ असेल आपण त्यांना देऊ शकतो अशा बऱ्याचशा उपाययोजना आम्ही राबवल्या त्यासाठी आम्हाला प्रशासनाचं भरपूर सहकार्य लाभलं आदिवासी समुदायासाठी मग सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली शिबिर घेतले तर या उपक्रमाचा आपल्या मंडळाच्या शिबिरांचा या मंडळामधील किती गावांना आणि किती लोकांना याचा फायदा माणिक दौंडी मंडळात जे शिबिर झाले त्या शिबिरात माणिक दौंडी माणिक दौंडी त्याचा इतर होता डमळवाडी चेकेवाडी अशा विविध गावातील लोकांना त्याचा फायदा झाला किती नागरिकांना आपण याचा लाभ देऊ शकलो साधारणतः आम्ही जातीच्या जा दाखल्यासाठी बावन्न ते त्रेपन्न जातीचे दाखले दिले सतरा ते अठरा रेशन कार्ड दिले आधार कार्ड आधार कार्ड जवळजवळ आम्ही सतरा झाले असतील आधार कार्ड इतक्या लोकांना जुन्या मंडळ कार्यालयाची दुरुस्ती आपण लोकसभातून करून घेतली लोकसभा यासाठी आपण कसा प्राप्त करून घेतला आणि त्यासाठी त्या लोकसभातून आपण कोणत्या प्रकारची कामं या ठिकाणी या मंडळ कार्यालयात करून घेतली दोन हजार वीस साली जेव्हा मी तलाठी म्हणून मला माणिक दोंडीचा चार देण्यात आला जस मी पहिल्यांदा या कार्यालयामध्ये आलो त्या कार्यालयाची फार दुरवस्था झाली होती बसण्यासाठी सुविधा नव्हते ना टेबल ना खुर्ची ना लाईट आणि पा, पाया पाणी म्हणजे ह्या पायाभूत गोष्टी सुद्धा या ऑफिसमध्ये नव्हत्या नंतर गावातला तरुण वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये मॅडमने मागेच म्हटल्याप्रमाणे इथं बहुसंख्य समाज इथं मुस्लिम आहे इथं बंजारा आहे इथं मराठा आहे हा भिन्न भिन्न जर समुदाय असेल हा एकत्र राहतो या समुदायातील तरुण मुलांना एकत्र आणलं त्यांना सांगितलं की तुम्हाला हातबाऱ्यासाठी साथ तुम्हाला दाख दाखल्यासाठी जे तुम्हाला पाथडी तालुक्यात जायची वेळ होती ज्यांनी जा खर्च होतो वृद्ध लोकांना जाता येत नाही okay. कारण की पाथर्डी आणि माणिक दौंडीचं अंतर जवळजवळ बारा किलोमीटर okay. गाड्याचे साधन नसते आपण जर आपलं ऑफिस जर आपल्या ठिकाणी आप जर चांगलं केलं तर आपले लोक आपल्या ठिकाणी येऊ शकतात म्हणून आम्ही तरुणाचा सहभाग घेतला पहिल्यांदी इथे जर लाईटची सुविधा केली लाईटची सुविधा नव्हती त्यानंतर ऑफिसचं नूतन एकासाठी मी कलर मारून घेतला हे केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तलाट्यांना बसायला जागा नव्हती खुर्ची नव्हती तर लोकांचं तर फार लांब राहिलं तर सगळ्यात पहिल्यांदी लोकांना बसण्यासाठी आम्ही जे बैठक व्यवस्था सुरुवात केली ज्या पाच सहा बैठक जण बसतील तिथून आम्ही सुरुवात केली आज जवळजवळ आमच्या कार्यालयात बघितलं तर वीस ते पंचवीस जण बसू शकतात एवढी मोठी बैठक व्यवस्था आहे आमची पण बैठक व्यवस्था फार छान आहे आणि कार्यालय चांगला असेल तर लोकांमध्ये उत्साह संचार होतो म्हणून आम्ही कार्यालयामध्ये बरेचसे बदल केले मग तुमच आम्ही जेव्हा चालतो तेव्हा काचा सुद्धा फुटलेल्या होत्या इथं ते काचा बसून घेतल्या लाईटिक लाईट कलर असे भरपूर सुंदर सुंदर ज्या काही गोष्टी दिसू शकतात त्याने आम्ही त्या फॉलोअप घेतल्या गावाचा लोकसहभाग आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये भेटला आणि काही जेव्हा लोक सभा घेतो तेव्हा तुम्हाला स्वतः सहभाग नोंदवायला लागतो त्या मॅडमनी आणि आम्ही दोघांनी सहभाग नोंदवला आणि फक्ता फक्ता दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कार्यालयाचा फार मोठा काय झाला मॅडम आपल्या मंडळ कार्यालयाच्या दर्शनी भागात मोकळ्या जागेत गोष्टी रूप फेरफार आदर्श तक्ता आणि महसुली कायद्याचे बोर्ड लावलेले आहेत नेमका हा उपक्रम काय या उपक्रमाचा नागरिकांना कसा फायदा होतो नागरिकांना व इतरच्या शेतकऱ्यांना जे महसुली कायदे असतात ते अत्यंत सोप्या भाषेत समज समजावेत त्याचा त्यांना फायदा व्हावा यासाठी ते गोष्टी रूप फेरफार आम्ही तयार केले ते गोष्टी रूप फेरफार असे होते की लोकांना त्यांचाच कागद त्यांनी आणल्यानंतर तो कशा पद्धतीने आणला आणि त्याचा पुढे काय होईल तर ते त्यांच्याच भाषेत समजण्यासाठी आम्ही बोली भाषेत समजण्यासाठी आम्ही रूप फेरफार तयार केले की नागरिकांना त्याचा कमी पैशात कमी खर्चात त्याचा फायदा झाला माहिती मिळाली वाडी विभाजन तक्ता ही संकल्पना मी पाहिली मगाशी तर ही नेमकी संकल्पना काय वाडी विभाजन तक्ता ही संकल्पना काय विभाजन हा मूळ विषय भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वाडीभाजनचा असा अर्थ असतो की जर एक मूळ गाव असेल आणि त्या मूळ गावातून ज्यावेळेस वाड्या अन्य गावं ज्यावेळेस बाजूला होतात तर त्यावेळेस जे मूळ सातबाऱ्याचे जे नंबर असतात ते नंबर बदललेले असतात माणी दौंडीचा जो भाग आहे एकोणीसशे ऐंशी पूर्वी इथे फक्त माणी दौंडी एकच महसुली गाव होतं त्यानंतर एकोणीशे ऐंशी साली विभाजन झालं आणि इथे दहा महसूल गावं झाली दहा महसूल गावं झाल्यामुळे एकोणीसशे ऐंशी साली जे माणी दौंडीमध्ये गाव होतं तो जो नंबर होता आता तो दहा गावाला सर्व नंबर बदलला ही अडचण कुठे यायला लागली की ज्यावेळेस लक्षामध्ये आला की सात बारे चुकले किंवा काही जातीचे दाखले काढायचे असतात आणि त्यासाठी एकोणीशे पन्नास साठ पुरावे मागितले जातात मग त्यासाठी आवश्यक काय असतं की त्यावेळेस तो सर्व नंबर काय होतो हा सर्व नंबर त्यांना माहित नसतो आजचा नवीन सर्व नंबर इथला समाज सर प्रचंड आडणी समाज आहे ऊस तोड भाग या म्हणजे इथे जर शिक्षणाचं प्रमाण जरी धरलं तर तीस ते चाळीस टक्केच लोक साक्षरी एक सात सतरा टक्के लोक आडाणी okay, सहा महिने लोक इथं ऊस बाहेर असतात म्हणजे इथं सहा महिने गावात लोक पडणार असतात असा अतिशय अडचणीचा भाग असल्या कारणाने त्या लोकांना जर जुना सर्व नंबर जर शोधत असेल तर भूमी आपले कार्यालयात जावं लागायचं तिथं जाऊन ती फी द्यायला लागायची आणि ते दिवस सुद्धा त्यांचं त्या दिवशी काम होत नव्हतं दोन दोन तीन तीन दिवस एका कामासाठी त्यांना खर्च करावं लागायचा ही बाब लक्षामध्ये आली त्यानंतर आकारबंद असतात जो भूम्या बिलेक्तबार असेल याचा आम्ही अभ्यास केला आणि लोकांना सोयीचं कसं होईल या दृष्टी आम्ही एक तक्ता केला तर आम्ही वाडी भजन तक्ता म्हटलो ही नवीन कल्पना आहे वाडीभजन तक्ता आम्ही केल्यानंतर तो काही ठिकाणी फ्लेक्स रूपात केला इथं दहा गाव असल्याने ते फ्लेक्स रूपात करणं म्हणून या गावामध्ये एक पीडीएफ स्वरूपात केलं मी पीडीएफ स्वरूपात केलं सोशल मीडिया मध्ये वाटून टाक एका मिनिटामध्ये त्या व्यक्तीला एकोणीशे ऐंशी साली त्याचा गट नंबर कोणता होता तो अवघ्या एका मिनिटाच्या आत तो सांगू शकतो लागतो त्यामुळे त्याला जे महसुली कागदपत्र आहे ते भेटणं थेट फायदा झाला नागरिकांना नागरिक थेट आणि कागदपत्र पण लवकर उपलब्ध व्हायला लागेल त्यांना मॅडम आपल्या जे माणिक नोंडी मंडळ कार्यालय परिसर बघितला मी या ठिकाणी अत्यंत निसर्ग दृष्ट्या संपन्न आहे या ठिकाणी आपण निसर्गाची जोपासना केलेली आहे झाडं फुलं लावलेली आहेत त्याची आपण ही जोपासना कशा प्रकारे केली मानिक दोंडी परिसरात भरपूर प्रमाणात खडक असतो तो त्या खडका जमिनात जमिनीमध्ये झाड झाडांची जोपासना हे अत्यंत कठीण काम असतं परंतु या कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन आम्ही कार्यालयाच्या अवतीभोवती भरपूर झाडे लावली व ती झाडं ती झाडे पाणी जगवण्यासाठी आम्ही ठिबक ठिबक सिंचनाचा वापर केला आणि त्या मा त्या माध्यमातून झाडांना पाणी दिलं सर आपण जो हा माणिक दोंडीत मंडल कार्यालयाच्या वतीने राजीव गांधी प्रशासकीय गतीमंता अभियानात पुरस्कार मिळवला याच्या पुरस्कारा पाठीमागे आपल्याला वरिष्ठांच्या कसं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं निश्चितच लागलं कारण की वरिष्ठाचं मार्गदर्शन आणि सहकार्य असल्याशिवाय आपण एवढा मोठा टप्पा पार करू शकत नाही तहसीलदार श्यामजी वाडकर साहेब असतील किंवा देवदत्ताजी केकान साहेब असतील आता जे नूतन प्रांत अधिकारी प्रसाद साहेब त्यांचं सुद्धा योगदान आहे आमच्या मंडळातले सहकारी okay मंडळातल्या तलाठी ले मग बडे मॅडम असतील झाडदेवाचे नंतर चिंचपूर पागोचे आमचे गोई भाऊसाहेब असतील माझा कोतवाल स्वतः लतीफ कारण की सहकारी सहकारी जेव्हा मोठ्या सावली काही छोटी सावली कधी पण झाकली जाते तर लतीफचं सा फार सहकार्य झाडाला पाणी घालणं असेल हे असेल आणि प्रत्येक गोष्ट निगा लतीपकडून राखले जाते वरिष्ठांचे आणि सगळ्यात मोठा जो प्रेरणा स्रोत आहे तो इतरला समाज आहे इतरला भाग आहे इतरला आड भाग आहे तो तो जर नसता तर आम्हाला हे सुचलत नसतं त्यामुळं सगळ्यात महत्वाचा तो भाग आहे ज्या भागामुळे आम्हाला टप्पा पाळ करत वैशाली दडवी मॅडम आणि राजू मिरळ सर आज आपण श्रोत्यांना दिलखुलास कार्यक्रमात माणिक दौंडी मंडल कार्यालयाने आदिवासी समाजासाठी राबविलेल्या विविध शासकीय उपक्रमांची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मी आपला आभारी आहे धन्यवाद